विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिलं दोन चलातील रेषीय समीकरणे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स या प्रकरणासाठीचा स्रावसंच एक पॉईंट एक प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट वन आपण सोडवते त्यातला प्रश्न सहावा सोडवणार आहोत एक छेद तीन एक साध वाय बरोबर दहा छेद तीन हे पहिलं समीकरण आहे दुसरं दोन एक्स अधिक एक, एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार हे दुसरं समीकरण आहे या ठिकाणी या समीकरणाला सामान्य रूप प्राप्त करून देण्यासाठी समीकरण एकला हा जो छेद तीन आहे तो काढून टाकण्यासाठी समीकरण एकला ने गुणू आणि okay? या ठिकाणी समीकरण दोनचा जो चार छेद आहे तो काढून टाकण्यासाठी समीकरण दोनला ने गुणू ओके समीकरण एकला तीन न गुणल्यानंतर या ठिकाणी एक छेद तीन गुणले तीन म्हणजे एक्स राहिला फक्त वायला तीन गुणायचं तीन वाय आणि दहा छेद तीन ला गुणल्यानंतर तीन तीन गेले म्हणजे ज्याच्या खाली छेद तीन आहे तो छेद निघून जातो आणि अंश राहतो बरोबर दहा हे तिसरं एक समीकरण दुसऱ्या समीकरणाला चरण म्हणायचं चार दोन्ही आठ एक अधिक या ठिकाणी छेद चार आहे तो गुणाकारात जाणार आहे निघून त्यामुळं अधिक वाय बरोबर अकरा छेद चार गुणले चारला चार जात आहेत बरोबर अकरा हे चौथं ओके आता या ठिकाणी वायचा लोप करण्यासाठी किंवा वायचं निरसन करण्यासाठी समीकरण तीन आणि चारमध्ये वायचा सगुणक समान असणं गरजेचं आहे या ठिकाणी म्हणून समीकरण चारला आपण पहिल्या समीकरणातला वायचा सगुणक तीन आहे त्यानं समीकरण चारला गुणायचं म्हणजे इथे तीन वाय येणार चारमध्ये आणि तीन मधून चार वजा केल्यानंतर वायचं निरसन होणार त्याचा लोप होणार ओके समीकरण चारला तीन गुणल्यानंतर या ठिकाणी तिसरं तसं ठेवलेलं आहे एक साधिक तीन वाय बरोबर दहा चौथ्या ठिकाणी आठ एक आधिक सधिक वाय बरोबर अकरा त्याला तीन निघणायचं आहे आठ त्रिक चोवीस एक्स त्यानंतर या ठिकाणी अधिक तीन वाय बरोबर अकरा त्रिक तेहत्तीस तीनमधून या ठिकाणी आपल्याला चार वजा करायचं आहे त्यामुळं दुसऱ्या समीकरणातल्या म्हणजे चौथ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचिन्ह बदलणार आहे अधिक तेहत्तीसचं वजा तेहतीस झाले अधिक तीन वायचं वजा तीन वाय अधिक चोवीस एक्सचं वजा चोवीस एक्स पहा वजा तेहत्तीसमधून दहा गेले तेहतीस मिळून झालेले तेवीस उरले मोठे चिन्ह वजा तेवीस ओके अधिक तीन वाय वजा तीन वाय गेले वजा चोवीस एक सधिक एक वजा चोवीस एक्स अधिक एक वजा तेवीस एक्स मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून आलेल्या वजाबाईला मोठ्या संख्येचं चिन्ह दोन्ही बाईचं वजा वजा गेले आणि दोन्ही बाईला तेवीसनं भागून तेवीस छेद तेवीस एक म्हणजे या ठिकाणी हा वजा वजा चिन्ह गेल्यानंतर एक्स लागून तेवीस आहे ते डावीकडून उजवड गेले की गुणल्याचं भागिली होणार या तेवीसला ते, ते भागिले होणार त्या संख्येनं संख्येला भागले की भागकार एक येणार म्हणून ची किंमत एक, एक आलेली आहे ओके ही किंमत समीकरण चारमध्ये ठेव किंवा तीन मध्ये ठेवू तीनमध्ये ठेव तीनमध्ये एकटा या ठिकाणी एक एकटा तीनमध्ये एक ची किंमत या ठिकाणी एक ठेवणं सोपंस्कर आहे प्रथम समीकरण ते लिहायचं आहे एक साधे एक तीन वाय बरोबर दहा एक्सीची किंमत एक आधी एक तीन वाय बरोबर दहा तीन वाय बरोबर अधिक एक पलीकडे जाऊन दहा वजा एक ओके तीन वाय बरोबर दहामधून एक गेला नऊ दोन्ही बाजूला तीनने भागून तीन नऊ हा तीन भागिले गुणिला येतो पलीकडे जाऊन नऊला भागी होणार तीन त्रिक नऊ त्यामुळे या ठिकाणी उकल आपल्याला मिळाली एक स वाय एकसची किंमत या ठिकाणी एक आहे आणि वायची किंमत तीन आहे ओके एक तीन या ठिकाणी सात उदाहरण आहे नव्याण्णव एक अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव हे पहिलं समीकरण दुसरं एकशे एक एक साधिक नव्याण्णव वायबरोबर पाचशे एक या ठिकाणी आपण या समीकरणांचं निरीक्षण केले असता असे आढळून येते पहिल्या समीकरणातला एक सजा सहगुणक आणि दुसऱ्या समीकरणातला वायचा सहगुणक समान आहे पहिल्या समीकरणातला वायचा सहगुणक आणि दुसऱ्या समीकरणातला एक सजा सगुणक समान आहे म्हणजे तिरकस सहगुणक समान आहेत अशा वेळेला आपल्याला समीकरण एक व दोन मिळवू मिळवून आपल्याला समीकरण तिसरं मिळवायचं आहे नव्याण्णव एक स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि एकशे एक एक स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक या ठिकाणी मिळवायचं बेरीज करायची आहे चारशे नव्याण्णव आणि पाचशे एक नऊ न एक दहा दहा लाख शून्य ह्याच्यालेख नऊ एक दहा पाच चार नऊ ने एक दहा म्हणजे पाचशे एक आणि चारशे नव्याण्णव एक हजार ओके एकशे एक आणि इथं नव्याण्णव दोनशे वाय अधिक ए नव्याण्णव एक साधिक एकशे एक सोनशे एक स प्रत्येक पदाला दोनशे न भागून दोनशे पाचचा हजार एक साधिक वाय इथला दोनशे गेला दोनशेनं भागले इथला दोनशे गेला दोनशेनं भागल्यानंतर हजारला दोनशेनं भागलं पाच हे तिसरं ओके आता जसं बेरीज करून एक आणि दोनची बेरीज करून आपण तिसरं मिळवलं एक साधिक वाय बरोबर पाच तसं एक मधून दोन वजा करून आपल्याला चौथे मिळवायचं आहे पहा या ठिकाणी दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं पाचशे एकचं वजा नव्याण्णव अधिक नव्याण्णव च वजा आणि अधिक एकशे एकचं वजा आणि बदललेलं चिन्ह विचारात घ्यायचं पाचशे एक मधून चारशे नव्याण्णव गेले दोन उरले मोठ्या चिन्ह वजा दोन बरोबर इथं या ठिकाणी एकशे एक वायमधून नव्याण्णव वाय गेले अधिक दोन वाय आणि वजा एक से एक एक स आणि अधिक नव्याण्णव नुव, वजा दोन एक स ओके प्रत्येक पदाला दोन ने भागून वजा एक स अधिक वाय बरोबर वजा एक हे चौथं समीकरण ओके okay? वजा एक स अधिक वाय बरोबर वजा एक समीकरण तीन आणि चारचं निरीक्षण केलं असता लक्षात येईल आपल्याला तीन आणि चार मिळवले तर एक्सला वजा एक निघून जातोय वाय अधिक वाय बेरीज केली तर दोन वाय आणि पाच मधून एक गेला चार दोन वाय बरोबर चार बरोबर दोन मग ही किंमत समीकरण तीन तीनमध्ये ठेवून आपण एक किंमत काढू शकतो ओके पाहूया समीकरण तीन व चार मिळवू समीकरण तीन व चार मिळवू पुन्हा आणि तीन आणि चार लिहायचे वजा एक अधिक एक गेले अधिक वाय अधिक वाय अधिक दोन वायबरोबर पाच म्हणून एक पाच वजा एक चार आणि वाय बरोबर दोन ओके ही किंमत समीकरण एकमध्ये लिहू या ठिकाणी दोन वाय बरोबर चार पहा वायबरोबर दोन मिळवल्यानंतर वजा एक्सला अधिक एक्स जात आहेत अधिक वायला अधिक वाय अधिक वाय अधिक दोन वाय पाच म्हणून गेला चार दोन वायबरोबर चार दोन्ही वयाला दोनने भागून वायबरोबर दोन ओके ही किंमत समीकरण तीनमध्ये लिहायची तीन आहे आपलं एक् अधिक वायबरोबर पाच एक्सची किंमत वायची किंमत दोन आहे एकस अधिक दोन बरोबर पाच दोन पलीट गेले एक बरोबर पाच वजा दोन एक्स बरोबर तीन ओके त्यामुळं उकल या ठिकाणी बरोबर एक सय बरोबर चिन्ह एकशे किंमत तीन आहे आणि वायची किंमत दोन आहे ओके तीन दोन त्यानंतर त्या अभ्यासक्रमातलं त्या सराव संचातलं सेवट उदाहरण आहे आठवं एकोणपन्नास एक सजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर आणि सत्तावन्न एक सजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न इतरही त्रिकत सगणक सारखे आहेत म्हणून त्यांची एकदा बेरीज करायची समीकरण एको दोन मिळवू मिळवल्यानंतर एकशे बहात्तर आणि दोनशे बावन्न चारशे चोवीस दोन दोन चार सात बारा दोन हातच्याला एक दोन हाचे एक तीन एक चारशे चोवीस या ठिकाणी वजा वजांची बेरीज वजा असते वजा एकोणपन्नास आणि वजा सत्तावन्न नऊ सहा सोळा सहाच्याला एक पाच एक चार नऊन एक दहा वजा वजांची बेरीज वजा असते म्हणून वजा सत्तावन्न वजा एकोणपन्नास वजा एकशे सहा आहे इथं एकोणपन्नास आणि सत्तावन्न एकशे सहा एक स वजा एकशे सहा आहे बरोबर चारशे चोवीस एकशे सहाची चौपट चारशे चोवीस आहे म्हणून दोन्ही बाजा एकशे सहा न भागून इथे एकशे सहा भागिल एकशे सहा एक्स राहिला फक्त वजा इथे एकशे ला एकशे गेले वाय राहिला एक सजा वाय बरोबर एकशे सहा गुणिले चार चारशे चोवीस म्हणून एक सजा वाय बरोबर चार हे तिसरा समीकरण त्यानंतर समीकरण एकूण दोन वजा करू पुन्हा एक आणि दोन मांडायची दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं दोनशे बावनचा अधिक आहे वजा वजा एकोणपन्नासचा अधिक आहे वजा हे अधिक झालं सत्तावन्न एकशेचा अधिक आहे ते वजा झालं बदललेली चिन्ह विचारत घ्यायची दोनशे बावन्नमधून एकशे बहात्तर गेले दोन दोन गेले शून्य आणि पंधरामधून या ठिकाणी सात गेले उरले आठ म्हणजे असं दोनशे बावन्न वजा एकशे बहात्तर दोन दोन गेले शून्य पंधरा तो सात गेले आठ दोन दोन गेले शून्य वजा ऐंशी दोनशे बावन्स चिन्ह वजा आहे म्हणून वजा ऐंशी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजापडून आलेल्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं वजा ऐंशी वजा सत्तावन्न अधिक एकोणपन्नास वजा आठ व्हाय सत्तावन्नमधून एकोणपन्नास गेले आठ उरले वजा आठवाय मोठ्या चिन्ह इथं वजा सत्तावन्न एकस अधिक एकोणपन्नास वजा आठ एकसं ओके वजा आठ एकसं वजा सत्तावन्न एकस अधिक एकोणपन्नास एक वजा आठ एकस वजा आठवाय बरोबर वजा ऐंशी दोन्ही बोलला आठ न भागलं तर इथला आठ गेले निघून वजा एक्स राहिले इथला आठ निघून गेला वजा वाय आणि अर्ध्या ऐंशी वजा दहा म्हणजे वजा एकस वजा वाय बरोबर वजा दहा हे चौथं तीनमध्ये एक वजा वाय बरोबर चार आहे आणि चारमध्ये एक वजा वाय वजा एक वजा वाय बरोबर वजा दहा तीन आणि चार आपण मिळवलं तर एक जातो निघून आणि वाय वायची किंमण्य तीन चार मिळवू एक सजा वाय बरोबर चार आणि वजा एक सजा वाय बरोबर वजा दहा मिळवल्यानंतर या ठिकाणी वजा एक साधिक एकशे निघून जातोय वजा एक वाय वजा एक वाय वजा दोन वाय बरोबर वजा दहा अधिक चार वजा सहा दोन्ही बघला वजा दोन न भागले या ठिकाणी वजा वजा चिन्ह गेले दोन न भागलं इथं गुणिल दोन आहे प्लेट जाऊन सहाला भागले बैतरिक सहा वाय बरोबर तीन बेतरीक सहा ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेवू तीन आहे आमचं एक सजा वाय बरोबर चार एक्सीची किंमत वायची किंमत तीन ठेवली एक सजा वाय एक वजा तीन बरोबर चार वजा तीन डावीकडून उजवीकडे गेल्यानंतर अधिक तीन होणार एक एक्स बरोबर चार अधिक तीन एक्स बरोबर सात चार आणि तीन सात म्हणून या ठिकाणी उकल एक्स वाय बरोबर सात आणि तीन ओके सहावा आहे वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय जे कु टू टेन अपॉन थ्री दिस इज फर्स्ट second to x plus 1 upon 4y is equal to 11 upon 4 multiplying to equation first by 3 and multiplying equation 2 by 4 we get here third equation 1 upon 3 into 3 only x x plus 3 into y 3y is equal to 10 upon 3 into 3 टेन दे थर्ड इज एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टेन देन मल्टीप्लाइंग बाय फोर टू इक्वेशन टू टू इन्टू टू टू इन्टू फोर एट एक्स प्लस वन अपॉन फोर इन्टू फोर वाय प्लस वाय इज इक्वल टू एलेवन अपॉन फोर इन्टू फोर इलेवन फोर्थ इज एट एक्स प्लस वाय इज इक्वल टू एलेवन दिस इज फोर्थ हिअर फॉर इलिमिटिंग इलिमिनेटिंग वाय हिअर मल्टीप्लाय इक्वेशन फोर By 3 and subtract 4 from 3. Okay. Here x plus 3y is equal to 10 capacities. Here 8 into 3 24x plus 3 into y 3y is equal to 11 into 3 33. 11 into 3 33. Here changing signs of second equation uh, plus 33 minus plus 3y minus. Plus 24 minus minus 33 plus 10 minus 23. Here minus 24x plus x minus 23x in minus 3 by plus 3 by 0. Minus 23 is equal to minus 23. Multiplying both sides, uh, dividing both sides by 23, we get x is equal to 1. Okay. Minus minus and cancel. Put it

minus 101 plus 99 minus 2x minus 2x plus 2y is equal to minus 2 dividing both sides 2 we get minus x plus y is equal to minus and this is 4 3 is x plus y is equal to 5 and 4 is minus x plus y is equal to minus 1 when cross coefficients are equal then uh, we get third equation first and second adding and we get fourth equation subtracting second from one okay here in three plus x in four minus x adding three and fourth here we get x plus y is equal to five minus x plus y is equal to minus one 5 minus one four plus y plus y two y minus x plus x zero there are two y is equal to four dividing both sides by two we get y is equal to two put this value in equation three three is x plus y is equal to five x plus two

We get third equation adding these two equations 49x minus 57y is equal to 172. 57x minus 49y is equal to 252. 252 plus 172, 424. Minus minus addition minus minus 57 minus 49 minus 106y plus 56x plus 49x. 106 x minus 106 y is equal to 424. dividing both sides by 106, we get x minus y is equal to 4. this is third. subtracting second from 1, we get third equation here. Sub, uh, subtracting this is first, this is second, changing signs of second equation. 252 plus 2 minus here, minus 14 and y minus 2 plus here, 57 x plus 2 minus. Take here minus 257 plus 172 minus 80 minus 57 y plus 49y 49 y minus 40 plus 49y minus 8y and minus 57 x plus 49x here minus 57x plus 49 x minus, minus 8x minus 8x minus 8y is equal to minus 10 dividing both sides. By 8, we get minus x minus y is equal to minus 10. Minus x minus y is equal to minus 10. This is fourth. Third is x minus y is equal to 4. Adding 10, 4. Here, x, here eliminate, okay? x minus y is equal to 4 minus x minus y is equal to minus 10. Minus y minus y minus 2y minus 10 plus 4 plus 4 minus 6 minus 2y is equal to minus 6. Here, y is equal to 3 dividing both sides.

अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यानंही सहकार्य करा धन्यवाद